आणि यानंतरची बातमी अमोल कोल्हेंसंदर्भातली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आज शब्द सत्यात उतरवणार का असा प्रश्न उपस्थित केला जातोय. डॉक्टर अमोल कोल्हे घोडीवर बसून बैल जोडीसमोर बारी मारणार का हेही विचारलं जात आहे. पुण्याच्या निमगाव दावडी घाटातल्या बारीमध्ये घोडीवर बसून प्रचारात दिलेला शब्द अमोल कोल्हे पूर्ण करणार का असा सवाल सध्या विचारला जातोय. शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचं आव्हान डॉक्टर कोल्हेंनी स्वीकारल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. नाजीम मुल्ला आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात अपडेट देत आहेत. नाजीम, शिवाजीराव आढळराव पाटलांनी नेमकं काय आव्हान दिलेलं होतं आणि सूत्रांकडून काय माहिती मिळते? थोडस आपल्याला मागे जावं लागेल, कारण 2019 जो प्रचार लोकसभेचा झालेला होता त्यावेळेला शिरूर मध्ये खासदार अमोल कोल्हे यांनी एक आश्वासन दिलेलं होतं की मला तुम्ही निवडून द्या, मी बैलगाडा शर्यत तुम्हाला पुन्हा एकदा सुरू करून देईन आणि त्यानंतरच्या पहिल्या घाटातील पहिल्या बारीमध्ये मी घोडीवरती बसेल असं आश्वासन दिलेलं होतं. बैलगाडा शर्यत सुरू झाली, परंतु अमोल कोल्हे कुठल्याही बैलगाडा शर्यतीच्या ठिकाणावरती घाटावरती दिसलेले नव्हते. म्हणूनच माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी 11 फेब्रुवारीला याच मुद्द्यावरून डॉक्टर अमोल कोल्हेंना छेडलं आणि आव्हान दिलेलं होतं की तुम्ही माझ्या गावात या, माझ्या या ठिकाणच्या घाटामध्ये घोडीवरती बसा आणि तुमचा तो शब्द पूर्ण करा. वारंवार आढळराव जे आहे ते कोल्हेंना घाटात घेण्याचा प्रयत्न जे आहे ते करत होते. म्हणूनच आज या ठिकाणी निमगाव दावडी या ठिकाणी जे मानाचा घाट मानला जातो, खंडोबाचा घाट मानला जातो, त्या ठिकाणी स्वयंस्फूर्तीनं बैलगाडा चालक मालक मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी आलेले आहेत आणि आज तिथं बैलगाडा शर्यत होणार आहे. तिथंच खासदार कोल्हे या ठिकाणी सकाळी 11 येणार आहेत आणि तिथल्याच घोडीवरती बसणार आहेत आणि त्यांचा जो दिलेला शब्द होता तो या ठिकाणी शिवाजीराव आढळराव पाटलांनी दिलेला आव्हान ते स्वीकारणार आहेत आणि तो शब्द पूर्ण करणार आहेत अशी माहिती सूत्रांच्या आधारे मिळतीये. नाजीम, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. दरम्यान शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी काय आव्हान दिलं होतं तेही पाहूया. आपले सध्याचे खासदार यांना निमंत्रण दिलं होतं, जाहीर निमंत्रण दिलं होतं की तुम्ही बैलगाडा शर्यतीसाठी घोडीवर बसायचं असेल तर लांडवाडीमध्ये या. त्याच कारण असं आहे कारण कोल्हे साहेब म्हणाले होते प्रचारामध्ये की बैलगाडा शर्यती चालू होतील तेव्हा हा पाठ्या बारीचे पुढं पहिल्या बारीवर बसेल असं बोलले होते. म्हणून मी त्यांना विनंती केली आहे, तुम्ही निवडणुकीमध्ये जे आश्वासन दिले ते पूर्ण करण्यासाठी का होईना आमच्या घाटात या. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.